नमस्कार. शनिवारच्या देशदूत संवाद कट्ट्यामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आजचा विषय आहे बिबट्याचा. बिबट्या म्हटलं की नाशिकच्या आजूबाजूला होणारी खळबळ ही आपल्याला अगदी डोळ्यासमोर येते. कुठल्या वस्तीत घुसलाय का रे, कुठे दिसलाय का रे, कोणाच्या CCTV कॅप्चर झालाय का, किंवा त्यांनी कुठे झडप मारली आहे का, काही बाळाला कोणाला इजा केली आहे का, कोणी म्हातारीला मारलाय का, झोपलेल्या असल्यावर झडप टाकली आहे का, किंवा एखादं त्यांनी पशु किंवा गाय, वासरू, बकरू असं काही ओढून नेलं आहे का, हे सगळं समोर आपल्या येतं. याबाबतच्या बातम्याही खूप साऱ्या आपल्याकडे येत असतात. आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट काय करत आहे, या बिबट्याला पकडत का नाही आहे, त्या बिबट्याला मारत का नाही आहे, असे देखील प्रश्न आपण विचारून बसतो. नेमकं काय नातं आहे आपण हे नाशिककरण या बिबट्याचं? आपल्याच परिसरात का दिसतो हा बिबट्या? का इतक्या सहजगत्या तो आपल्यामध्ये वावरतोय? तो आपल्यात वावरतोय का आपण त्याच्यात वावरतोय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण या कट्ट्यामध्ये शोधणार आहोत. ते याच्यासाठी की सध्या दारणाच्या खोऱ्यामध्ये आपल्याच आजूबाजूला नाशिक रोडच्या परिसरात सामनगाव आणि इतरत्र या बिबट्याचे वावर वाढलेले आहेत. बछडी आहेत, मादी आहे, आणि मध्यंतरीच्या काळात तर अगदी आपल्याला हातावर तुरी देऊन पसार झालेल्या बिबट्यापर्यंत आपण याचा अनुभव घेतलेला आहे. पण नेमका हा इश्यू काय आहे, का होतो हा संघर्ष या मानवाचा आणि बिबट्याचा, नेमकं हे नातं काय आहे आणि कसं असलं पाहिजे, आणि यामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंट करतं काय आहे, हे समजून घेणारा आजचा हा कट्टा. नाशिक परिसरातील बिबट्या आणि आपण आजच्या या कट्ट्यामध्ये सहभागी होत आहे नॅशनल पार्क बोरिवलीचे ACCF सुनील लिमये. लिमयेजींचा बिबट्या आणि मानव संघर्ष याच्यामध्ये बराच अनुभव आहे, कारण की मुंबईच्या परिसरातील त्या भागातील आरे कॉलनीच्या भागातील जो बिबट्याचा वावर होता त्याबाबत त्यांनी काहीतरी चांगले पॉझिटिव्ह मेजर्स घेतलेले आहेत आणि नाशिकच्या बाबतीतही त्यांचं लक्ष आहे. नाशिकचे CCF चीफ कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट अंजनकर साहेब, की आपण नेहमीच त्यांचं नाव सध्या पेपरला ऐकतो आहे, कारण की या बिबट्याच्या बाबतीत त्यांनी पुढाकार घेऊन टीम तयार केलेली आहे. तसंच आपल्याबरोबर या कट्ट्यात सहभागी होत आहेत वैभव भोगले, जे एक ॲनिमल ॲक्टिव्हिस्ट आहेत. मी म्हणेल बिबट्याचे मित्र आहेत ते, कारण की बिबट्याच्या बाबतीत अतिशय जाणीवपूर्वक, संवेदनशील अशा पद्धतीने काम करणारे वैभव भोगले. आणि तसंच मृणाल घोसाळकर, की ज्या तर खऱ्या अर्थाने खूप मोठं काम करतायत ते जनजागृतीचं, निफाडसारख्या ठिकाणी राहून दारण्याच्या खोऱ्यांमधल्या परिसरातील गावागावांमध्ये लोकांमध्ये की या कोएक्झिस्टन्सचं विथ द लेपर्ड, या बिबट्यासोबत आपण कसं जगू शकतो याबाबतची जनजागृती त्या करताय. तर जाणून घेऊयात या सगळ्यांकडनं नेमकं काय हे वातावरण आहे, काय सोल्युशन आहे बिबट्या आणि आपल्या एकंदरीत सहवासासाठी. आपल्या सगळ्यांना आजकाल पेपरमध्ये वाचून माहिती झालंय की मानव वन्यजीव संघर्ष हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो आहे. जे विचार करणारे लोक आहेत त्या सगळ्यांना माहिती आहे की या संघर्षाला खरं कारण जे आहे ते आपण सर्व मानव आहेत. प्रत्येक ठिकाणी जिथं वन्यजीव आदी राहायचे, वन्य प्राणी राहायचे, त्यांच्याकडे आपण चाललोय, त्यांच्या जमिनी आपण ताब्यात घेतल्या आहेत, शेती केली आहे. मी असं म्हणत नाही की दरवेळेस माणसाची खूप मोठी चूक आहे, पण आहे असं की आपण हे विसरायला लागलेलो आहे की वन्यजीवांना, वन्य प्राण्यांना, देवांना ज्यांना सृष्टी निर्माण केली त्यांनी एक विविक्षित स्थान दिलं आहे आणि त्यांना सुद्धा काही जागा जगायला लागते. आपलं जे लोकसंख्या जी खूप वाढती आहे त्या नादामध्ये आपल्याला खूप काही काही गोष्टी लागतात, म्हणजे नीड्स पासून आपण ग्रीडपर्यंत कधी पोहोचलो हेही आपल्याला माहीत नाही. त्यामुळे असं होते की जी कधी काळी वन्य प्राण्यांची जागा होती त्या जागेमध्ये आपण गेलो ते प्राणी पुन्हा इकडे त्यांची जागा घ्यायला बघतायत. आपल्या सगळ्यांना म्हणजे की लॉकडाऊनच्या काळामध्ये निसर्ग सगळीकडे बहरतोय, वन्य प्राणी खूप खुश आहे, ते सगळ्यांनी वाचलं असेल. मानव वन्यजीव संघर्ष काय करायला पाहिजे आपण, त्यात महत्वाची गोष्ट आहे की दरवेळेस वाघ कुठं आला, बिबळ्या कुठं आला, की इतर कुठला प्राणी आला, तर दरवेळेस त्यांना पिंजऱ्याकडून उपयोग होत नाही. मांजरासारखे प्राणी आहेत ते, तुम्ही त्यांना पकडा सोडा, ते पुन्हा आपल्या जागेलाच येतात.
एवढ्यासाठी आपण थोडा प्रयत्न हा करायला पाहिजे की ह्याला सगळ्या गोष्टीला जे आपण जबाबदार आहे त्या त्या वन्य प्राण्यांच्या सहवासात आपण कसं राहू शकू, त्यामध्ये स्वतःचा तर जीव वाचवायचा आहे कारण त्या माणसाचा जीव हा लाख मोलाचा आहे, पण त्याचबरोबर वन्य प्राण्यांचा त्रास आहे तो आपणच कमी करावा लागेल. वन्य प्राण्यांना बिबळ्याला आपण काही शिकवू शकत नाही, शिकायचंय आपल्याला. याच धर्तीवर आपण मुंबईमधील संजय गांधी नॅशनल पार्क आणि जुन्नर म्हणजे एक एरिया आपली जी आहे ती शहरी भाग आहे, एक आहे हा खेड्याचा भाग आहे, या दोन्हीकडे आपण काही प्रयोग चांगले राबवले होते आणि लोकांना आपण हे समजावून सांगितलेलं होतं हे वन्य प्राणी जे आहेत यांना अगदी आरामशीर मिळणारे जे भक्ष्य जिथं असेल तिथं ते येतात. जसं संजय गांधी परिसरामध्ये अत्यंत असलेली बाजूला म्हणजे असलेली झोपडपट्टी, त्यात असलेली घाण, त्यात असलेले कुत्रे रोडंट्स म्हणजे कुशी उंदरी या सगळ्या बिबळ्या जगतो, त्याच्या शोधात तो तिथे यायचा आणि मग त्याचा मानवाशी संघर्ष व्हायचा. मग आम्ही सगळे जे इथले लोक आहेत त्यांना समजवून सांगितलं आणि हे आम्ही प्रयत्न केले की बिबळ्याला जे असं त्याला ऐता अन्न मिळत आहे ते कमी करायला जेव्हा गेलो तेव्हा लक्षात आलं की बिबळ्याला त्रास हळूहळू कमी व्हायला लागलाय. शेतीचा जिथं भाग आहे जिथं खेडेगाव आहे त्या जुन्नरमध्ये स्वामी हा प्रयोग केला की बाजूला असलेली ऊसाची शेती भरपूर पाणी, त्यामुळे बिबळ्याला राहायला खूप चांगली जागा नव्हती, त्याला जंगलात त्याची काही गरजच नव्हती, पण त्याला अन्न जे मिळायचं ते कुत्री त्याला मिळायची, गुरं मिळायची, कोंबड्या बकऱ्या, त्यामुळे कोंबड्या बकऱ्या गुरं हे आम्ही रात्री बंदिस्त कुंपणात ठेवायला सुरुवात केली. लोकांना समजून झालं की एकट्या दुपट्यानं शेतात जाऊ नका, काय काळजी घ्यायला पाहिजे, जमिनीवर जर उकीड उधळून बसलं तर समोरच्या प्राण्याला वाटतं की आपण भक्ष्य आहोत. मग ह्या सगळ्या आपण ज्या गोष्टी केल्या ह्या जर आपण पाळल्या आणि आपण वन्य प्राण्यांपासून बिबळ्यापासून जर सावध राहिलं, त्याला कुठली संधीच दिली नाही की आपल्या जवळचं अन्न द्यायची, तर ही शक्यता आहे की हळूहळू ही जी अडचण आहे, हा जो त्रास आहे, हा जो संघर्ष आहे तो कमी होणार आहे. मला खात्री आहे की नाशिक परिसरात दाण्याच्या परिसरात हे जे काय सध्या चाललेलं आहे ते आपल्याला जर कमी करायचं असेल तर आपल्याला वन्यजीवांच्या बरोबर राहायला शिकायला पाहिजे. धन्यवाद. अलीकडच्या काळात प्रामुख्याने वाघ, बिबळ, अस्वल तसेच गवा, हरिण, काळवी त्याचबरोबर माकड, वानर या वन्य प्राण्यांपासून मानव आणि वन्य प्राणी संघर्षाच्या घटना वारंवार घडत असल्याचे आपल्याला निदर्शनास येते. मानव वन्य प्राणी संघर्षाच्या घटना वारंवार घडण्याचे मुख्य कारण म्हणजे जंगल जे वन्य प्राण्यांचे आश्रयस्थान आहे त्यांचा होणारा दिवसेंदिवस होणारा ऱ्हास. आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने बिबळ्या या वन्य प्राण्यापासून मानव वन्य प्राणी संघर्षाच्या घटना घडत असल्याचे निदर्शनास येते. या मानव आणि वन्य प्राण्यांच्या संघर्षाच्या घटनांमध्ये प्रामुख्याने शेतपिकाचे नुकसान, पाळीव जनावरांची जीवितहानी तसेच मानवाची जीवितहानी यासारख्या घटनांचा समावेश होतो. मानव वन्य प्राणी संघर्षास जबाबदार असलेल्या बिबळ्यास पकडण्याकरता वनविभागाकडून खास प्रशिक्षण घेतलेले एक पथक तयार करण्यात आलेले आहे. या नदीकाठच्या परिसरामध्ये मागील 4 महिन्याच्या मध्ये 4 घटनांमध्ये मनुष्याची जीवितहानी झालेली आहे, तसेच काही घटनांमध्ये मनुष्यास मोठ्या प्रमाणात जखमा झाल्याचे निदर्शनास आलेले आहे. नाशिक जिल्ह्यात प्रामुख्याने दारणा नदीकाठी असलेल्या इंगणवेळे, दोनावडे, शेवगा, दारणा, बाबळेश्वर, सामणगाव या गावांमध्ये तसेच येवला, नंतर त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी या गावांमध्ये बिबळ्यापासून संघर्ष निर्माण झाल्याच्या घटना घडत आहेत. जेव्हा जेव्हा मानव व वन्य प्राणी संघर्षाच्या अशा प्रकारच्या घटना घडतात त्यावेळेस वन्य प्राणी व माणूस या दोघांच्याही जीवांचे संरक्षण करणे व त्यांचा जीव वाचवणे हा वनविभागाचा मुख्य उद्देश असतो. या पथकासोबत बिबळ्याला पकडण्याकरता आवश्यक असलेले सगळे साहित्य जसे पिंजरा, दोरखंड, जाळी, नंतर त्याला बेशुद्ध करण्याकरता आवश्यक असलेले इंजेक्शन्स किंवा ब्लो पाईप या सगळ्या सर्व साहित्य उपलब्ध असतात. या घटनांबाबत स्थानिक ग्रामस्थांकडून वनविभागास बातमी मिळाल्यावर वनविभागाकडून ताबडतोब घटनास्थळी जागेची पाहणी करून तसेच ग्रामस्थांशी चर्चा करून मोक्याच्या ठिकाणी सदर बिबळ्यास जेरेबंद करण्याची किंवा पकडण्याची करता पिंजरा लावण्यात येतो. ज्या ठिकाणी बिबळ्यापासून
म्हणजे मनुष्यास धोका निर्माण झालेला आहे अशा घटनेची जागेची पाहणी करण्याकरता वनविभागाकडून आवश्यकतेप्रमाणे ड्रोनचा पण उपयोग करण्यात येतो आणि त्याचप्रमाणे जिथे जिथे मोक्याच्या ठिकाणी पिंजरे लावलेले आहेत त्या परिसरामध्ये पण आपण कॅमेरा ट्रॅपचा वापर करतो जेणेकरून त्या परिसरात असलेल्या बिबळ्याच्या हालचालींवर आपल्याला योग्य प्रकारे माहिती मिळते आणि त्यानुसार आपण बिबळ्यास पकडण्याकरता पिंजऱ्यांची जागा पण आवश्यकतेनुसार बदलू शकतो. पूर्वीच्या काळामध्ये मानव आणि वन्यप्राणी संघर्षाच्या घटनांचे प्रमाण फार कमी होते पण अलीकडच्या काळामध्ये यामध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे आढळून आलेले आहे. नाशिकमध्ये असलेल्या बिबट्याचा आढळ बघून आपल्याला हे तर लक्षात आले आहे की हा जो बिबट आहे तो मानवासोबत राहायला शिकलेला आहे. तर एक मानव म्हणून आपण काय करू शकतो की बिबट प्रवण क्षेत्रामध्ये वावर करत असताना किंवा काम करत असताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे हे आपण जाणून घेतले पाहिजे. त्याचप्रमाणे वनविभाग आणि काही स्वयंसेवी संस्था ज्या बिबट जनजागृतीचे कार्यक्रम घेत असतात त्यामध्ये आवर्जून आपण सहभागी झाले पाहिजे. आणि जर बिबट्यामुळे कुठे अडचण निर्माण झालीच किंवा बिबट्या दिसलाच तर गर्दी गोंधळ न करता त्वरित वनविभागाला संपर्क साधा आणि त्यांनाही सहकार्य करा. एवढं जरी आपण केलं तरी मानव बिबट संघर्ष संपून कुठेतरी सहजीवन आपण चालू करू शकतो. उन्हाळा आणि अवकाळी पाऊस या दरम्यान बिबट्यांच्या हालचाली जरा जास्त दिसू लागतात. यामागचं कारण असं आहे की उन्हाळ्यात बऱ्या प्रमाणावर पाणवठे आटलेले असतात. त्यावेळेस पाण्याच्या शोधात बिबटे हे शहरांकडे किंवा गावांकडे वळू लागतात. त्याचप्रमाणे बिबट्या हा निशाचर आणि लाजाळू प्राणी आहे. इतर वेळेस तो कोणाच्या नजरेस न पडतात उसाच्या शेतांमध्ये किंवा नाल्यांद्वारे प्रवास हा इकडून तिकडे करत असतो. परंतु अवकाळी पावसामुळे नाले हे पूर्णपणे भरून जातात व उसाच्या शेतातही पाणी भरले जाते. तिथेही मोठ्या प्रमाणात चिखल असतो. त्यावेळेस भक्ष्याच्या शोधात हे प्राणी प्रवास करत असताना गावातील रस्त्यांचा व शहरातील रस्त्यांचा वापर करत असतात. त्यावेळेस ते जास्त नजरेस पडतात. तारणा नदीच्या परिसरातील मानवी वस्त्यांवर जे काही बिबट्याचे हल्ले होत आहेत ते मुख्य करून लहान मुलांवर आणि तिथल्या पाळीव जनावरांवर होत आहेत. यामागचे कारण असे आहे की बिबट्याच्या नजरेच्या टप्प्यात जे काही येत असेल त्याला जे कोणती जिवंत वस्तू येत असेल त्याला तो आपले भक्ष्य समजत असतो. त्याचप्रमाणे बिबट्या हा सोपी शिकार पसंत करतो आणि लहान मुलं हे कुठेतरी त्याच्या नजरेच्या टप्प्यात येत असतात आणि त्यांच्यावर भक्ष्य समजून तो नकळत हल्ला करत असतो. त्याचप्रमाणे पाळीव जनावरही बांधलेली असतात आणि ती बिबट्यासाठी फार सोपी शिकार असते ज्यात त्याला कोणत्याही प्रकारची मेहनत घ्यावी लागत नाही. त्यामुळे हे हल्ले जास्त करून लहान मुले व पाळीव प्राण्यांवर होत असतात. नमस्कार, मी मृणाल घोसाळकर. नाशिकमध्ये बिबट्या हा प्राणी दिसून येतो. आपण त्याबद्दल आज माहिती घेऊ. बिबट्या हा प्राणी परिस्थितीशी खूप जुळवून घेणारा प्राणी आहे. त्याला जिथे राहायला जागा, लपायला जागा, पाणी आणि खाद्य मिळेल तिथे तो राहू शकतो. अगदी चहाचे मळे किंवा ऊसाची शेती किंवा शुष्क प्रदेश असेल अशा ठिकाणी तो राहू शकतो. त्याला राहण्यासाठी जंगलाचीच गरज आहे असं नाही. त्याचं खाद्य म्हणजे लहानात लहान खेकडे किंवा उंदरं, मुंगूस, तर तसे त्याचप्रमाणे भटकी जनावरं, कुत्रे किंवा पाळीव जनावरे किंवा हरणं असे हे त्याचं खाद्य आहे. त्याच्या आवाक्यात बसणारे प्राणी हे त्याचं खाद्य आहे. आपल्या नाशिकमध्ये काही दिवसांपासून बिबट्या आणि माणूस ह्यांच्यामध्ये काही नकारात्मक घटना घडल्याचे दिसून येते. काही वेळेला तो आपल्या शहरात दिसतोय किंवा काही वेळेला तो गावांमध्ये दिसतोय. तर अशा वेळेला आपल्या भागामध्ये त्याला राहण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे म्हणून तो आपल्याकडे दिसून येतो. माणूस हे त्याचं खाद्य नाही. पण बिबट्या जेव्हा वयोवृद्ध होतो किंवा बिबट्या किंवा कोणताही प्राणी एखादा वयोवृद्ध होतो किंवा जखमी होतो तो शिकार करू शकत नाही. अशा वेळेला त्याच्याकडून असे घटना घडण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे लहान मुलं किंवा कोणी शौचाला खाली बसलेलं असतं किंवा खाली बसून काही कामं करत असेल तर बिबट्याला असं वाटू शकतं की ही गोष्ट आपल्या आवाक्यात बसते आणि त्यामुळे अशा घटना होण्याची शक्यता असते. आपल्या दारणाकाठी काही दिवसांपासून अशा काही घटना घडत आहेत. तर अशा वेळेला काही काळजी आपण घेऊ शकतो.
जसे की लहान मुलांना बाहेर लहान मुलांची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. लहान मुलांनी जेव्हा नैसर्गिक भीतीसाठी बाहेर जायची गरज असते त्यावेळेला मोठ्या माणसांना बरोबर घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे बाहेर जाताना एकटं जाण्यापेक्षा एकटं जाऊ नये किंवा बाहेर जाताना मोठमोठ्याने गाणी गावी किंवा एखादी काठी घेऊन त्याला ठोकत ठोकत जावं, मोठमोठ्याने आवाज करावा. हा प्रश्न कमी होण्यासाठी महाराष्ट्र वन विभाग राज्याचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव पश्चिम श्री लिमये, नाशिकचे मुख्य वनसंरक्षक श्री अंजनकर, उपवनसंरक्षक श्री फुले, सहायक वनसंरक्षक श्री झोले, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री भदाणे आणि त्याचप्रमाणे वन विभागाचे सर्वच अधिकारी आणि कर्मचारी हा प्रश्न कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत. त्याचप्रमाणे हा प्रश्न भविष्यात कमी होण्यासाठी आपण सगळ्यांनीच एकत्र येऊन, जसे की वन विभाग, शिक्षण विभाग, प्रसारमाध्यमे, महसूल विभाग यांनी एकत्र येऊन जनजागृती आणि संशोधन या पद्धतींचा अवलंबन करून जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण सगळ्यांची मतं ऐकली आहेत. निश्चितच या मतांमध्ये पारडं जे जड आहे ते बिबट्याकडे आणि साहजिकच आहे, कारण की तो प्राणी आहे. आपण मनुष्य आहोत, मनुष्याला थोडीशी जाण आहे, थोडी बुद्धी आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी वागावं असं अपेक्षित असतं. हे जेव्हा मी म्हणते तेव्हा याची मला पूर्णपणे जाणीव आहे की जेव्हा एखाद्या वेळेस बिबट्या समोर येतो तर ती भीती काय असते, जेव्हा एखाद्या वेळेस बिबट्या आपल्याच लहानुल्यावर झेप टाकतो आणि त्याला घेऊन जातो आणि त्या हल्ल्यात ते पोरगं दगावतं तेव्हा त्या घराला काय होतं, ही दहशत जी असते ती तेव्हा समजते. त्याच्यामुळे हा प्रश्न नुसताच मानव आणि मनुष्य इतका सोपा नाही, कुठेतरी आपलंही चुकतंय. बिबट्याचं काय चुकतंय काय नाही तो बिबट्याच जाणो, पण तरीसुद्धा आपलं जे चुकतंय ते सुधारलं तर कदाचित हा सहवास आपला योग्य असू शकेल काय. मला आठवत आहे नाशिकमध्ये बिबट्या गावात शिरल्याची पहिली साधारणपणे इन द रिसेंट पास्टची आठवण ही रसोई हॉटेलची आहे, की जेव्हा तिथं बिबट्या आला होता आणि तेव्हा तर आपण लाठ्याकाठ्या घेऊन अगदी आपले तत्कालीन कमिशनर हे सुद्धा त्या बिबट्याला आपण पकडण्याचा प्रयत्न करत होतो. तेव्हापासून आत्तापर्यंत आपल्यामध्ये बराचसा बदल झालेला आहे. अनेक वेळा बिबट्या मानव वस्तीत आपल्याला दिसलाय, कधी पंचवटीत दिसलाय, कधी गंगापूर रोडला दिसलाय, कधी वडाळ्याला दिसलाय, कधी जुन्या नाशकाच्या भागात दिसलाय, अशा अनेक ठिकाणी तो बिबट्या वावरताना दिसतो. तो बिचारा कदाचित हरवलेला असेल असं आपण म्हणतो, पण म्हणून त्याची भीती काही कमी होत नाही. आणि या सगळ्या भीतीतून आपण असे काही पावलं उचलत असतो की ज्याच्यामुळे ते इक्वेशन जे आहे, ते समीकरण जे आहे, ते आणखीन खराब होत आहे. हे समजून घेऊन आपण काय केलं पाहिजे, आपण कसा धीर धरला पाहिजे आणि आपण कुठल्या गोष्टी नाही केल्या किंवा कुठल्या गोष्टी सांभाळल्या तर कमीत कमी बिबट्याचे होणारे हल्ले तरी आपण कमी करू शकतोय का, त्याची दहशत तरी आपण कमी करू शकतोय का, याविषयीच आपल्याला या सगळ्या एक्सपर्ट्सनी सांगितलेलं आहे. वारंवार आम्ही देशदूतच्या मार्फत देखील या हा सहवास कसा एकत्रित व्हावा यासाठीचे प्रयत्न आम्ही करत आहोत, त्याविषयीचे कट्टे आम्ही घेऊन आलो, त्याविषयीचं लेखन पण आम्ही तुमच्यापर्यंत आणतोय. आमची एवढीच विनंती आहे सगळ्या नागरिकांना की बिबट्या दिसला तर काय करायचं आहे हे आपण जाणलेलो आहोत. एकट्याने रात्री बाहेर पडू नका, बाहेर झोपू नका, कुंपण घाला, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. कंदील घेऊन जा, टॉर्चेस घेऊन वावरा, या सगळ्या छोट्या गोष्टी आहेत. या मात्र आपल्याला कटाक्षाने पाळाव्या लागतील. तसा अनेक गोष्टी आपण पाळायला लागलो आहे, नाही का? आपण कधी मास्क घालून फिरलो होतो का? पण आता फिरतोय. आपला बचाव करण्यासाठी आपल्याला ज्या गोष्टी करायच्या आहेत ते आपण करतोय. तसंच बिबट्यापासून आपल्याला आपला बचाव करायचा असेल तर ज्या गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत त्या मात्र कराव्या लागतील. बिबट्याला त्याची जागा, त्याची स्पेस ही आपल्याला त्याला द्यायला लागेल. आणि बिबट्याला धरा आणि मारा, इथून बिबट्याला त्याच्या वासात जगू द्या, आम्हाला आमच्या वासात जगू द्या, असं कुठेतरी एक धोरण आपल्याला स्वीकारावं लागेल असंच आम्हाला वाटतंय. तुम्ही सगळेजण या कट्ट्यात सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद.